नमस्कार रसिको, ये रंग देवता भगवती देवी आणि आमचे बाबा आणि आम्हाला गुरुस्थानी असलेले नटश्रेष्ठ प्रभाकर पंत पणशीकर यांना अभिवादन करतो आणि नाट्य प्रभा या कार्यक्रमाच्या नांदिनी कार्यक्रमाला सुरुवात करतो. '1843 विष्णुदास भावे यांनी सांगली इथे संगीत सिद्धा संघाचा पहिला प्रयोग केला आणि आपल्या मराठी रंगभूमीची मुहूर्तमेढ ठरली. परंतु आपल्या मराठी संगीत रंगभूमीचा किंवा रंगभूमीचा खऱ्या अर्थाने प्रवास जर का कधी सुरू झाला असं कोणी विचारलं तर अण्णासाहेब किर्लोस्कर यांच्या शाकुंतल नाटकापासून हा प्रवास सुरू झाला. तो आज तागा चालूच आहे. कितीतरी उत्तम उत्तम संस्थाने उदाहरण द्यायची झाली तर मास्टर दीनानाथराव मंगेशकरांची बळवंत संगीत मंडळी होती, नटश्रेष्ठ बालगंधर्वांची गंधर्व नाटक मंडळी होती, ललित कलादर्श होती, मोगरा नाटकांची नाट्य निकेतन होती, ती गोवा हिंदू असोसिएशन होती. अशा कितीतरी संस्थांनी उत्तमोत्तम गद्य आणि संगीत नाटक केली. 1960 नंतर रंगभूमीचा जर का आपण विचार केला तर ज्या ज्या संस्थांनी उत्तमोत्तम गद्य आणि संगीत नाटक दिली त्यापैकी एक म्हणजे अर्थातच नटश्रेष्ठ प्रभाकर पणशीकर यांची नाट्य संपदा. नाट्यसंपदेने उत्तमोत्तम गद्यनाटकं दिलीच पण त्याबरोबर दर्जेदार आणि संगीतानं श्रीमंत असलेली संगीत नाटकं देखील दिली. आपण पणशीकरांना संगीत नट म्हणून जरी ओळखत नसलो तरी अत्यंत जाणकार आणि संगीतावर प्रेम असणारे एक निर्माते म्हणून निश्चितच आपण त्यांना ओळखतो. आजचा आपला नाट्यप्रभा कार्यक्रम म्हणजे नाट्यसंपदेच्या संगीत नाटकांचे जे जे संगीत दिग्दर्शक होते त्यांना दिलेली ही मानवंदना आहे. नाट्यसंपदेच्या अगदी सुरुवातीच्या काळातलं पहिलंच संगीत नाटक म्हणजे विद्याधर गोखले लिखित मदनाची मंजी, त्यातलं एक पद आपण आता ऐकणार आहोत. आणि योगायोगाने हे वर्ष विद्याधर गोखले यांच्या जन्मशताब्दीचं वर्ष. मला वाटतंय नाट्यसंपदा आणि पणशीकर परिवारातर्फे या निमित्ताने त्यांना आदरांजली देण्याची ही आपल्याला संधी आहे. या नाटकाचे आद्य संगीत दिग्दर्शक होते पंडित प्रभाकर भालेकर. उत्तम हार्मोनियम वादक, ऑर्गन वादक, गझल आणि उपशास्त्रीय बाजाची अत्यंत उत्तम जाण होती त्यांना. तुम्हाला ऐकून आनंद होईल, मुंबई आकाशवाणी केंद्रावर पूर्वी आठवत असेल आपली आवड असा कार्यक्रम होत असेल, त्यात पहिल्या 5 गाण्यांमध्ये सतत फरमाईश असणारं गाणं जे आहे ते आपण ऐकणार आहोत. आणि आणखीन एक गमतीची गोष्ट म्हणजे पूर्वी मुली बघण्याचे कार्यक्रम व्हायचे आणि मग मुली एखादं पेटंट गाणं म्हणायच्या आपल्या आवडीचं, त्या म्हटल्या जाणाऱ्या गाण्यांपैकी हे एक गाणं आता आपण ऐकणार आहोत. देविका पणशीकर आपल्या समोर सादर करते ऋतुराज आज बनिया. प्रयत्न करते
ऋतुराज आज बनी आला ऋतुराज आज बनी आला ऋतुराज आज बनी आला ऋतुराज आज बनी आला नव सुमनाचा नव कलिकाचा नव सुमनाचा सुप्रसिद्ध गायिका ज्यांना आपण आज गान तपस्विनी म्हणून ओळखतो मोगूबाई कुरुडीकर यांनी रामभाऊंना जोड रागांचे बादशहा अशी पदवी दिली होती जाहीर सभेमध्ये. त्यामुळे काही काही चाली देताना रामभाऊंनी या नाटकामध्ये जे गायक कलावंत होते त्याच्या गळ्याचा गुणधर्म ओळखून किंवा कुठल्या घराण्याचं गाणं त्याच्याकडे आहे, मग जयपूर असेल, ग्वाल्हेर असेल, किराणा असेल, आग्रा असेल, त्याच्या गळ्याच्या गुणधर्मानुसार ते ते त्या त्या घराण्याचे खासोखास राग निवडून चाली बांधल्या होत्या. त्यापैकी एक गाणं रामभाऊंची चाल मानिनी सोड तुझा अभिमान पंडित रघुनंदन पणशीकर. Thank you.
अभिमान रूप संपदा दुर्दिवसांची रूप संपदा दुर्दिवसांची रूप संपदा दुर्दिवसांची यौवना सवे सरावयाची यौवना सवे सरावयाची तिरे भोगुनी धुंद करिते का धुंद करिते का प्रणयातापमान मानिनी सोड भास्कर बुवा गखले आणि शिष्य मास्टर कृष्णराव फुलांब्रीकर
हाच योगायोग किंवा गुरु शिष्य परंपरेचा योग नाट्य संपदेने म्हणजेच प्रभाकर पणशीकरांनी देखील जपलेला आहे. शिष्य आपल्यासमोर बसलेले आहेत पंडित रघुनंदन पणशीकर. त्यांनी संगीत दिलेलं अवघा रंग एकेचे झाला आपल्या सर्वांना माहितीच आहे. पण त्यात कितीतरी आधी 1976 किंवा 77 साली रणजित देसाई लिखित तुझी वाट वेगळी या नाटकाला खुद्द गान सरस्वती किशोरीताई अमोणकर यांनी संगीत दिलं होतं. नुसती स्वरांवरच नाही तर भारतीय शास्त्रीय संगीतातील श्रुतींवर देखील ज्यांची हुकूमत होती अशा किशोरीताई. खरं तर त्यांचं गाणं हा एक स्वतंत्र अभ्यासाचा विषय आहे. पण आज आपण संगीतकार किशोरीताई ह्याच्याबद्दल बघणार आहोत. ह्याच नाटकातल्या तुझी वाट वेगळी या नाटकातल्या किशोरीताईंच्या संगीताची झलक आपण बघणार आहोत. पण ती तंत्रज्ञानाच्या साह्याने म्हणजे आपल्याला खुद्द त्यांच्याच स्वरात ही रचना ऐकता येईल. आवाजात आपल्याला ते आज ऐकायला मिळणं हा खरोखरच एक अगदी दुर्लभ असा योग आहे असं मला वाटतं. आणि तो ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आम्हाला आपल्यासमोर सादर करता आला. त्यानंतर नाट्य संपदेची अत्यंत महत्त्वाची अशी संगीत निर्मिती म्हणजे कट्यार काळजात घुसली. मराठी संगीत रंगभूमीच्या इतिहासात ज्या ज्या नाटकांना मापदंड किंवा मानदंड म्हटलं जातं किंवा ज्या नाटकांना मानाचं स्थान आहे त्यापैकी काही महत्त्वाची नाटकं म्हणजे संगीत स्वयंवर, संगीत मानापमान, संगीत सौभद्र आणि 1960 नंतर विचार केला तर संगीत मंदारमाला आणि अर्थातच ज्याचं नाव घेतल्याशिवाय आपण पुढेच जाऊ शकणार नाही असं प्रभाकर पणशीकरांच्या नाट्य संपदेचं संगीत कट्यार काळजात घुसली. खरं तर या नाटकावरच एक अख्खा 1.5 तासाचा कार्यक्रम होऊ शकेल. परंतु आजच्या या कार्यक्रमात एक धावती झलक आपण बघणार आहोत. एखादं नाटक मोठं असतं म्हणजे कसं असतं तर भाषा आणि संगीत या दोन्हीने ते नाटक श्रीमंत असतं. तीन फिरते रंगमंच आणि भव्य नेपथ्य असतं. भरजरी वेशभूषा असते. ऑर्गन, सारंगी, व्हायलिन, तबला, तंबोरे अशी वाद्यांची रेलचेल असते. आणि नाटकाचं भाग्य तरी किती, 60-60 वेळेला नाटक बघितलेले रसिक पुन्हा नव्याने नाटक बघण्यासाठी येतात असं भाग्य या नाटकाला लाभलं. अशी बरीच श्रीमंती या नाटकाने उपभोगली आणि अर्थातच नाट्य संपदेला देखील अतिशय मान सन्मान मिळवून दिला. या नाटकाच्या महोत्सवी प्रयोगाच्या दरम्यान आचार्य अत्रे म्हणाले होते, एवढी सुरेल संगीत कट्यार क्वचितच रसिकांच्या काळजात घुसली असेल. या कट्यारीची मूठ आहे प्रभाकर पणशीकरांची.
या कट्यारीचं टोक आहे पुरुषोत्तम दारवेकरांचं. या कट्यारीची एक धार आहे पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्या संगीताची, तर दुसरी धार आहे नट नट्यांची. मात्र या कट्यारीची म्यान आहे ती रसिक प्रेक्षकांची. आमचे बाबा नेहमी म्हणायचे की एखादं नाटक नशीब घेऊन जन्माला येतं आणि पाठीवर वारं घेऊन जन्माला येतं. तसे कट्यार काळजात पुसले हे नाटक. या नाटकात जसं आता तरुतेने सांगितलं की एक वेगळा 1.5 तासाचा कार्यक्रम होऊ शकेल, संगीतकार अर्थातच पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी नांदीपासून शेवटच्या अभिषेकींच्या आवाजात जे रेकॉर्डेड लागायचं लागी करे जेव्हा कट्यार, या गाण्यापर्यंत संगीतातले जवळजवळ सगळे प्रकार या कट्यार काळजात घुसले नाटकाने रसिक प्रेक्षकांना दिले आहेत. लहान तोंडी मोठा खास कदाचित मी घेत असेल, संगीतातले जाणकार त्यांनी मला करेक्ट करावं, पण मला असं वाटतं की मराठी संगीत रंगभूमीची गीता म्हणजे काय असं जर का कोणी प्रश्न मला विचारला तर त्याचं उत्तर एकमेव असेल ते म्हणजे नाट्य संपदेचं संगीत कट्यार काळजात घुसले. वेगवेगळे प्रकार नाटकाची सुरुवात जो ताल सहसा कधी वापरला गेला नाही, साधारण नांदी म्हटलं की आपल्याला त्रिताल किंवा दादरा किंवा धुमाळी या तालांची सवय असते, पण कट्यारला 9 मात्रांचा ताल होता, ती चालच वेगळी होती, राग सगळ्यांच्या परिचयाचा होता. नाटकाची सुरुवात पडदा बाजूला झाल्यावर साधारणपणे यमन बिहा भूप या काय म्हणतो आपण प्रचलित रागाने लोकांना सवय होती. अभिषेकीने या नाटकाची सुरुवात भैरवीतल्या रचनेने केली. त्याची एक वेगळी स्टोरी आहे पण ती आज सांगण्यासाठी वेळ नाही. या भैरवीने नाटकाची सुरुवात व्हायची ती रचना ऐकूया, करा तो उरली केवळ. Thank you.
पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्याविषयी बोलताना पंत नेहमी म्हणायचे, विविध प्रकारचं संगीत ऐकलेला आणि त्या सर्व संगीताचा उपयोग संगीत दिग्दर्शन करताना आपल्या नाटकासाठी करणारा एकमेव संगीतकार. नेहमी चार ओळीत पंत अभिषेकींचा परिचय करून द्यायचे. वाटे मनास चिंता पंडित जितेंद्र जाता, वाटे मनास चिंता पंडित जितेंद्र जाता, संगीत रंगभूमी खुलवील कोणा आता. चाणाक्ष मत्स्यगंधा केली उभी जयाने, चाणाक्ष मत्स्यगंधा केली उभी जयाने, हाती कट्यार घेऊन रसिका जिंकिले तयाने, हाती कट्यार घेऊन रसिका जिंकिले तयाने. कट्यारचा मुहूर्त गोकुळाष्टमीला झाला आणि डिसेंबर महिन्यामध्ये ललित कलादर्श म्हणजे जी संस्था संपूर्णपणे पेंढारकरांनी संगीत रंगभूमीसाठी वाहून घेतलेली होती, त्या संस्थेच्या हिरक महोत्सवी वर्षामध्ये कट्यारचा पहिला प्रयोग झाला. किती उदंड म्हणजे ह्या 2-3 महिन्याच्या कालावधीत अभिषेकने किती उदंड संगीत या सगळ्यांना ऐकवलं असेल. अप्रतिम असं संगीत तर होतंच. मुहूर्ताला अभिषेकने हे छंद मकरंद या काव्याला 4-5 चाली लावल्या होत्या आणि त्या प्रत्येक चालीमागे वेगवेगळा विचार होता. अगदी 2 ओळीत सांगतो. खासाहेबांसाठी जी त्रितालाची 10-मधली चाल आहे ती त्या रागातली किंवा त्या अंदाजाची चाल का, तर त्यांची जी घर त्या घराण्याची जी गायकी आहे उत्तर हिंदुस्थानी घराण्याची गायकी, तर त्यासाठी पोषक पूरक असा राग आणि ती सुरावट हवी. आणि पंडित भानुशंकर यांची ही दाक्षिणात्य गायकी, म्हणून दाक्षिणात्य संगीतातलं त्याला आज आपण काय म्हणजे कर्नाटक संगीत असं म्हणतो, त्यातला सालक वराडी हा राग तो निवडला होता. त्यामुळे एक रचना त्रितारातली खासाहेबांसाठी, एक रचना या भानुशंकर यांच्या गायकीसाठी झपतारातली तो राग. आपण आज फक्त झपतारातली रचना ऐकूया झलक स्वरूपामध्ये आणि पुढे जावे कारण वेगवेगळ्या संगीतकार आपल्याला नाट्यसंपदेत बघायचे आहेत. झपतारातली घेई छंद मकरंद. Thank you.
ريزيكو جانوتيني أتباعين هي شندا مانطلا تي مانا سوتر زوال زوال بابي سرشان نندر مانطلا سر جانوتيني يا ناتكا زي ساده تينشة بيكشة جاستي بريوك جانوتيني مريا ناتكا مدة أوما هي جي بومي كا هي بانو شنكران شين بولغي هي بومي كا جاستي جانوتيني جوبا سداشيو هي بومي كا رغودانان كيليلي هي أني نندر إكا ريكوردينغ ساتي تري باندي بانو شنكر هي بومي كا ديكين كيليلي ودي ميزة سماعا شو مانطلا كي أبيشة كيني غانيتا براتيك प्रकार या नाटकासाठी वापरला आपण अगदी झलक ऐकूया म्हणजे या नाटकासाठी खुश रहे सनम मेरा आणि कवन देश हे अभिजात शास्त्रीय संगीतातील बंदी शोभी लागी करे जेव्हा कट्यार ही ठुमरी होती मुरली धरे श्याम सारखे अगदी ज्याला म्हणतो पारंपरिक नाट्य संगीतासारखे नाट्य संगीत होतं रागमाला होती भावगीत होतं या नाटकामध्ये तशीच एक खासाहेबांची जी ब्रँच होती म्हणजे त्यांचे जे दोन शिष्य चांद आणि उस्मान यांच्यासाठी म्हणून कारण ते गायक कलावंत होते त्यांच्यासाठी म्हणून अभिषेकीने एक कव्वाली बांधलेली होती आपण अगदी झलक म्हणून ती कव्वाली ऐकूया دلانا کیا جانے
प्यारे घराने का गाना छोड़ के ये क्यों शुरू किया कव्वाली वगैरह रागदारी छोड़ के ये क्यों शुरू किया आणि आता मी गायचं तरी एवढ्यासाठीच केलं की तिथे नाटकात सुद्धा चांद आणि उस्मान बेतलबातच गाणारे होते ते खपून जायचे वसंतरावांच्या समोर इथे मी रघुनंदन पंचिका समोर सहज खपून गेलायचे मला काय खात्री होती म्हणून आम्ही आपली मी आणि जाणं त्यांनी सुरू म्हणला आमच्या घरात काही सुरू आमचं नरड आहे बरं का आणि गमतीचा योग म्हणजे आम्ही तिघे भावंड कधी एका व्यासपीठावर किंवा रंगमंचावर नसतो आणि येऊन कव्वाली म्हणतो आणि वेदशास्त्री संपन्न घराण्यातली मुलं आहेत बरं का वासुदेव शास्त्री आणि विष्णू शास्त्री पणशीकर हे वेदशास्त्री घराणं पण मला नेहमी असं आनंदाने म्हणावं असं वाटतं की प्रभाकर पणशीकरांनी या घराण्यामध्ये संगीताचा किंवा नाटकाचा पंचम वेद ज्याला म्हणतो तो आणला रुजवला वाढवला आणि फुफावला आज हे तिघे जण स्वतःच्या वेगवेगळ्या प्रांतामध्ये खऱ्या अर्थाने त्या काय म्हणतो आपण लेवलपर्यंत पोहोचलेले आहेत की त्या क्षेत्रात त्यांचं नाव अत्यंत आदराने घेतलं जातं या नाटकासाठी अभिषेकांनी जो एक प्रयोग केला अगदी पटकन तुम्हाला सांगतो त्यावेळी अभिषेकी बुवा गुणीदास म्हणजे पंडित जगन्नाथ बुवा पुरोहित हे नाव अशासाठी घेतोय संगीत क्षेत्रातलं खूप मोठं नाव आहे आदराने घेतलं जाणारं नाव आहे त्यांच्याकडे शिकवत होते आणि त्यावेळी अभिषेकी बुवांना जगन्नाथ बुवा पुरोहित यांनी पट मंजिरी म्हणजे म्हणतो ना की जोड राग म्हणजे दोन राग असतात जसं मगाशी बागेश्री बहार असं काही कॉम्बिनेशन असेल तसं पाच रागांचं कॉम्बिनेशन जिथे होतं त्याला पट मंजिरी म्हणतात ती शिकवली होती आणि त्याचा उपयोग अभिषेकी बुवांनी या नाटकाच्या कळस याला म्हणतो नाटकाचा कळस म्हणजे काय वसंतरावने गायले की पुढे काय कोणाची हिंमत नसायची त्या गाण्यासाठी वापरला होता आपण अगदी एक मिनिटात झलक ऐकू कारण हे गाणं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे सुरत पिया की छिन विसरावी वेगवेगळे पाच राग कसे आहेत एवढं फक्त आपण ऐकूया माझी ओळख या गाण्यांपैकी होत नाही काही गाण्यांसाठी मी ठेवलेली नाही आहे पण आज इथे प्रसंग आहे विघ्नेशने जाहीर केला आहे म्हणून मी एक दोन ओळी फक्त म्हणतो कारण कसं आमचा आवाजच तापायला वेळ लागतो ह्याच्यात तापलेल्या जागांनी सुरुवात करायची आत्ताच्या या गाण्यात
यातनं पंडित डॉक्टर वसंतराव देशपांडेंची अत्यंत दमदार गायकी आपण पाहिली, पण अगदी विरुद्ध असं पुढचं गीत आपण ऐकणार आहोत. त्यांच्यातल्या अत्यंत संवेदनाशील अशा संगीतकाराचं पुढचं गाणं आहे. खरं तर मी म्हणेन की हे गाणं नाही, ही एक गोष्टच आहे. प्रत्येक नाटकाची अशी एक गोष्ट असतेच, पण कधीकधी नाटककारामधला गीतकार केवळ एका गाण्यामधून एक वेगळी पण संपूर्ण गोष्ट सांगत असतो. अशीच गोष्ट रचलेली आहे सरस्वती पुत्र कुसुमाग्रज अर्थात आपल्या सर्वांचे लाडके तात्याशा शिरवाडकर यांनी सांगितलेली आहे. नाट्य संपदेच्या वीज म्हणाली धरतीला या नाटकाचे संगीत दिग्दर्शक होते बहुश्रुत बहुआयामी असे डॉक्टर वसंतराव देशपांडे. संगीत देताना शब्दांचाही विचार करणारे संगीत दिग्दर्शक. याच्यातली जी गोष्ट सांगितली जाणार आहे त्या गोष्टीचा सलगपणा तुटू नये म्हणून त्यांनी जुलेखाची भूमिका करणाऱ्या फयाजताईंना विशेष सूचना किंवा विनंती वजा आज्ञाच केली होती की हे बघ याच्यातली गोष्टीचा सलगपणा राहिला पाहिजे. त्यामुळे गाण्यातल्या कुठल्याही प्रकारच्या ताना आलाप मुरकी कुठल्याही प्रकारचं गाण्याचं कौशल्य दाखवायचं नाही आहे. सुरांच्या माध्यमातनं शब्दांची गोष्ट फक्त आपल्याला पोचवायची. झाशीची राणी आणि तिच्या चार मैत्रिणींची ही गोष्ट आहे. चार होत्या पक्षी घेत्या चार पक्षी चार खंडी बांधले
असा होता की संगीत नाटक तुफान चालायचे मग चित्रपटाचं आक्रमण झालं आणि संगीत नाटक चालेनाशी झाली गेल्या 20 वर्षात तर असं म्हणतात संगीत नाटक नको चालणार नाही चालणार नाही पण त्यालाही छेद देणारं नाटक प्रभाकर पणशीकरांनी निर्मित केलं संगीत अवघार रंग एकजी झाला तुमच्या माहितीसाठी म्हणून सांगतो इंदूरला सानंद न्यास म्हणून एक संस्था आहे आपण एखाद्या म्हणजे गाण्याच्या कार्यक्रमामध्ये गाण्याला वन्स मोर देतो ना अरे पुन्हा म्हणा तुम्ही हे गाणं पुन्हा म्हणा त्या संस्थेने या नाटकाला अख्ख्या नाटकाचं म्हणून एक वन्स मोर दिला होता त्या नाटकाचे इंदूरला आधी 5 प्रयोग झाले होते त्या संस्थेसाठी त्याच संस्थेने या नाटकाचे दुसरे 5 प्रयोग पुन्हा इंदूरमध्ये केले होते एका संस्थेने एका नाटकाचे 10 प्रयोग केले असा विक्रम फक्त प्रभाकर पणशीकरांच्या नाट्य संपदेने केलेला आहे आणि या संगीत नाटकाचं संगीत दिग्दर्शन केलं होतं पंडित रघुनंदन पणशीकर यांनी या नाटकामध्ये आनंदाची गोष्ट म्हणजे गोव्याचे खूप मोठे कलावंत पद्मश्री प्रसाद सावकार हे नव्याने संगीत रंगभूमीवर आले होते आणि 250 प्रयोग त्यांनी केले या वयातसुद्धा त्यावेळी मराठी माणसं 81 की 82 होतं त्यावेळेला आणि अजूनही त्यांची उमेद आहे नाटकात काम करायची असो आपण पंडित रघुनंदन पणशीकर यांच्याकडे येऊया परंपरा कशी जपली जाते कट्यारमध्ये शिकवणीचा एक प्रसंग आहे छोटा सदाशिव आणि पंडित भानुशंकर तसंच मंदार मालामध्ये एक प्रसंग आहे तो मंदार आणि माला बिहारमध्ये शिकवणी आहे तशीच परंपरा या नाटकात देखील परंतु काळाचा विचार करून किती वेळ असं संगीत ऐकलं जाऊ शकेल असा एक प्रयोग पंडित रघुनंदन पणशीकर यांनी केला होता तर मला असं वाटतं त्या प्रयोगाविषयी बोलण्यापेक्षा तो प्रयोग आत्ता आपण इथे सप्रमाण सिद्ध करून दाखवूया की बोलण्यापेक्षा जास्त म्हणजे एका पाश्चिमात्य मुलीला भारतात आल्यावर तिला आपल्या गाण्यातले प्रकार कोवी अभंग श्लोक याच्या माध्यमातून कसे शिकवले जाऊ शकतात रूपकात्मक आहे एकदा शिकवल्यावर काय लगेच शिकेल अशातला भाग नसतो परंतु शिक्षण देण्याने कसे मिळू शकतात याची ही शिकवणी संगीत अवघा रंग एकच झाला सुख जाले हो साजनी
कैलासावर जावनी कैलासावर जावनी शिव शंकर पार्वती शिरो नमिना शिव शंकर पार्वती शतो जाचा कृपा प्रसादे जाचा कृपा प्रसादे जाचा कृपा प्रसादे जाचा कृपा प्रसादे दुर्लभ ताहीच या जगी नमना रामा 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 हरे हरे संस्कार जे काय 5-7 महिन्यामध्ये वर्षभरात होती ते सगळे दाखवणे शक्य नव्हते त्यामुळे सगळे जे आता आमच्या आजोबांच्याकडनं मिळालेले बाबांच्याकडनं मिळाले आबा आजोबांच्याकडनं मिळालेले ते सगळे संस्कार त्याच्यामध्ये घ्यायचा प्रयत्न केला. रघुदादा एक अगदी छोटासा प्रश्न आपल्याला जरा थोडीशी वेळेचे बंधने कारण नंतर एक नाट्यपूर वेळ आहे. या नाटकाचं संगीत दिग्दर्शन करताना तुम्ही फक्त अभिजात भारतीय शास्त्रीय संगीताचा वापर केला नव्हता तर पाश्चिमात्य संगीताचा सुद्धा वापर केला होता तर त्याविषयी अगदी थोडक्यात म्हणजे तो करावा असा का वाटला की ती भूमिका तशी होती म्हणून किंवा आपल्याला तसा प्रयोग करायचा आहे म्हणून तशी ती भूमिका करून घेतली नक्की विचार काय. नाही याच्या ह्या नाटकाची गरजच तशी होती कारण पारंपरिक संगीतामध्ये रमलेले बाबा आणि नाविन्यपूर्ण वेस्टर्न म्युझिकमध्ये रमलेला मुलगा आणि यांचं द्वंद्व म्हणजे त्यांनी काही करायचं म्हणलं की तू आवडेल म्हणणं नाही याला काय अर्थ नाही आमची राजदारी पाहिजे राजदारी केलं की त्याला वाटणं जुनं आहे. आता हे शेवटी जोडायचं हे माझ्यासमोर मोठं आव्हान होतं. म्हणजे मला खरं सांगायचं तर मी एवढा काय वेस्टर्न म्युझिकचा अभ्यास नाही केला की नेमकं काय करता येईल तर त्यानिमित्ताने बऱ्याच सिरीज गुंडाळल्या आणि एक पॉईंट मला मिळाला. आज आमच्याबरोबर माईक पण आवाज तर त्यातला जो पॉईंट मिळाला त्या तो मी जोडायचा प्रयत्न फक्त अगदी दोन वाक्यात सांगतो की जय जय रामकृष्ण हे थोडं लेवल थोडं कमी ठेवत का म्हणजे कदाचित ते शेतीसारखी वाटतं तर जय जय रामकृष्ण हरी हा गजर आम्ही घेतला होता आणि त्या गजर एका पीठला जातो आणि तो वेस्टर्न म्युझिकमध्ये ओढला जातो म्हणून त्याचं सगळं बांधणी म्हणजे जय जय रामकृष्ण जय जय राम कृष्ण हरी हा सगळा तो चालवत जातो वाढवत जातो आणि एक पॉईंट येतो त्याच्यामध्ये त्या पॉईंटचा तो जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी इथे वेस्टर्न म्युझिकचा बीट सुरू होतात त्यामुळे तो ऐकताना आपण वेगळंच दुनियेत आलो आहे असं एक फिलिंग त्याच्यात येतो. हे सगळे सूर सातत सूर आहेत पण त्यांची रचना कोणी कशी करावी आणि कोणाला कशी आवडावी हे आपण काय सांगणार. त्यामुळे हा एक माझ्याकडनं प्रयोग झाला देवानी करून घेतला एक आनंदाचा विषय आणि हे सगळं बाबांनी त्याला सगळ्याच बक्षीस जी असतात ती सगळी त्याला मिळाली आणि याला कारणीभूत फक्त बाबा कारण मी बाथरूममध्ये जे गुणगुणतो आहे ते त्यांना कुठेतरी असं वाटलं की अरे हा काहीतरी रचतो आहे म्हणून त्यांनी मला सांगितलं की ह्याचं संगीत दिग्दर्शन तुझं आहे असा मी संगीतकार झाला. या नाटकाच्या अनुषंगाने बोलण्यासारखं पुष्कळ आहे परंतु या नाटकामध्ये एक अलौकिक रचना झाली होती ती आपण फक्त अगदी म्हणजे एक चालीतलं वेगळेपण म्हणून आणि परंपरेतलं वेगळेपण म्हणून पिलू उडून या फक्त म्हणजे ज्याला नाटकात सुद्धा एक वेगळ्याच वळणावर ते घेऊन द्यायचं गाणं तर त्याची फक्त आपण झलक ऐकूया आणि मग शेवटाकडे जाऊया. Pilu Uroniya Zaya Digantara Pilu Uroniya Zaya Digantara Pisa
Ah
धन्यवाद.